झूठों के हाल में। अरे गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। सस्ती दारू महंगा तेल, अरे मोदी तेरा खेल। सस्ती दारू महंगा तेल, कहाँ गए भाई कहाँ गए? मोदी सरकार, मोदी सरकार। मोदी सरकार, फूल कमल का फूल, एक ही फूल कमल का फूल, अरे एक ही फूल कमल का फूल, अरे एक ही फूल। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेकारों का राज बदल दो। तख्त बदल दो, ताज बदल दो, सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है। अरे मोदी से, मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। अरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, हम लड़ेंगे चोरों से। हम लड़ेंगे चोरों से, क्या मोदी से, अरे क्या मोदी सरकार से करेंगे खाली मुठ्ठी और पार। कहाँ गए भाई कहाँ गए? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। वर्षापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मागच्या 7 वर्षांमध्ये आज आपण जर पाहायला गेलो तर लक्षात येईल की कोणत्या परिस्थितीमध्ये देशाला यांनी आणून ठेवलंय। आज देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या विरोधामध्ये फार मोठा आक्रोश आहे, कारण आपण पाहतो की मागच्या 7 वर्षामध्ये नोटबंदी असेल, GST असेल, यासारखे आततायी निर्णय घेऊन मोदींनी देशाला आणि देशातील जनतेला वेठीला धरलेला आहे। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची दरवाढ असेल, गॅस सिलेंडरची दरवाढ असेल, खाद्यतेलांच्या वाढत्या किमती असतील, एक ना दोन अशी अनेक उदाहरणं देता येतील की आज या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या शासनाला जनता कंटाळलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा आज लोकांना सहन कराव्या लागत आहेत। लॉकडाऊनचा काळ आहे, ज्यावेळी यांनी लॉकडाऊन करायचं होतं त्यावेळी केलं नाही, लोकांना परदेशातून सर्रास देशामध्ये येऊ दिलं आणि आज आपण पाहतो की त्याची किंमत, मोदींच्या त्या स्वतःच्या निर्णयांची किंमत आज देश भोगतो आहे। त्याचबरोबर लसींच्या संदर्भातही तसाच आततायीपणा केला, इतर देशांना लसींचं वाटप करत बसले। आज जरी बाहेरच्या देशांनी आपल्याला देशाला मदत केली असेल, ही जरी चांगली गोष्ट असली, समाधानकारक गोष्ट असली, तरी अभिमानाची निश्चितच नाही आहे। आज देशाला मान खाली घालावी लागते की UP-मधल्या ठिकाणी गंगेमध्ये आज हजारोंच्या संख्येने मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत, ही देशासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे। आज 7 वर्षांच्या कालखंडाचं सिंहावलोकन स्वतः मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे। आणि मला तर असं वाटतं, एक शेर आहे, सिर्फ एक ही, बस एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्ता करने को, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा। मला असं वाटतं की ह्या दोन ओळींच्या माध्यमातून लक्षात येईल की देशाची काय अवस्था भारतीय जनता पार्टीने करून ठेवलेली आहे। आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरातील लोकांना हेच आवाहन करू इच्छितो की या देशाचा विकास जर साधायचा असेल आणि ही वाढलेली महागाई कमी करायची असेल तर देशातील जनतेने काँग्रेसच्या सोबत आलं पाहिजे। मोदी सरकारला 7 वर्ष झालीत, या 7 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था रेकॉर्ड ब्रेक खाली पडली, बांगलादेशपेक्षा देखील आपला GDP कमी झाला आहे, 30 वर्षामध्ये नव्हती एवढी प्रचंड बेरोजगारी वाढली आहे। आज कोरोनामुळे जगभरामध्ये भारताला मान खाली घालावी लागती आहे, जगभरातल्या देशांकडनं या आपल्या शक्तिशाली महान देशाला मदत मागावी लागती आहे, एवढी नामुष्की आपल्या देशावर आलेली आहे। या 7 वर्षामध्ये जे आधी कधी घडलं नाही असं सगळं घडतं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे म्हटलं पाहिजे की मोदी है तो नामुमकिन है। मोदी जोपर्यंत आहे, हे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशाचा विकास होणे शक्य नाही। या देशातल्या जनतेला अत्यंत वाईट दिवस पाहावे लागणार आहेत,
या देशामध्ये नामुष्की जगभरामध्ये होत राहणार आहे। हे मोदी सरकार फक्त मॅनेजमेंट सरकार आहे, इव्हेंट सरकार आहे, आणि त्यामुळे मोठमोठे इव्हेंट फक्त करत राहणं एवढंच हे मोदी सरकार करू शकते। आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने आम्ही या मोदी सरकारचा निषेध करतो आहे। बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी आणि माझे सर्व सहकारी यांनी आज मोदी सरकारचा या 7 वर्षातल्या कारभाराचा निषेध आम्ही करतो आहे। आम्ही काळ्या पट्ट्या लावल्यात आणि या मोदी सरकारचा निषेध आम्ही करत असताना टूट गई विकास की डोर, चलो चले काँग्रेस की ओर हा नारा देत आम्ही मोदी सरकारचा इथे तीव्र निषेध करत आहोत।